नवापूर तालुक्यातील वडखुड शेतातून भाताचा चारा ट्रॅक्टर ट्रॉलीत घरी आणत असताना रस्त्यावर विजेच्या तार खाली असल्याने चाऱ्यासोबत एकमेकांना स्पर्श झाल्याने विजेच्या स्पार्किंग झाल्याने चाऱ्यावर पडून आग लागली. चालकाच्या लक्षात आल्याने ट्रॅक्टर एका जवळच्या विहीर व हातपंपाजवळ थांबून पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. वडखुड गावात चालत्या ट्रॅक्टरमध्ये आग लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तात्काळ चालकाच्या लक्षात आल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. अन्यथा संपूर्ण ट्रॅक्टरमधील चारा जळून खाक झाला असता तसेच गावातील इतर घरांना देखील मोठे नुकसान झाले असते. ग्रामस्थांनी ट्रॅक्टरमधील आग नियंत्रणासाठी मोठे प्रयत्न केलेत. ट्रॅक्टरमधील चारा काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याने धोकादायक पद्धतीने चारा उसाची ओव्हरलोडिंग करू नये. गावातील तारांमुळे अनेक वेळा मोठी दुर्घटना घडू शकते. याकडे चालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ट्रॅक्टर चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.